चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वाक्प्रचार। नक्की वाक्प्रचार म्हणजे काय? वाक्प्रचार हा शब्दशः असलेल्या अर्थांपेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो। उदाहरणार्थ, शोभाताईंनी त्याच्या कौस्तुभला डोक्यावर चढवून ठेवल्यामुळे दिवसेंदिवस तो अधिकच हट्टी होत चालला आहे। या वाक्यातील डोक्यावर बसवून ठेवणे याचा अर्थ डोक्यावर बसवणे असा शब्दशः अर्थ न होता तर शेप फारून ठेवणे, लायकीपेक्षा अधिक महत्त्व देणे असा होतो। अंग चोरणे, फारच थोडे काम करणे। आईने गीताला काम सांगितल्यावर सुद्धा तिने अंग चोरले। अंगवळणी पडणे, सवय होणे। आजीला लवकर उठणे, आता अंगवळणी पडले। अंगाची लाही लाही होणे, अतिशय संताप निर्माण होणे। श्यामने आईचे काम न ऐकल्यामुळे आईच्या अंगाची लाही लाही झाली। अंगात वीज संचारणे, अचानक बळ येणे। गीताने शिष्यवृत्ती मिळवण्याचे ठाणल्यामुळे तिच्या अंकात वीज संचारली। ऊर भरून येणे, गदगदून येणे। मुलगा अचानक बाहेर जात असल्याचे कळाल्यावर आईचा ऊर भरून आला। कपाळमोक्ष होणे, अचानक आलेल्या संकटामुळे उद्ध्वस्त होणे। अचानक झालेल्या अपघातामुळे श्यामचा कपाळमोक्ष झाला। कंबर कसणे, जिद्दीने तयार होणे। स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने कंबर कसली। कंबर खचणे, धीर सुटणे। अचानक निर्माण झालेल्या न्यूनगंडामुळे त्याची कंबर खचली। कान टवकारणे, सावधपणे ऐकणे। श्याम शिक्षकांची प्रत्येक गोष्ट कान टवकारून ऐकतो। कान पिळणे, अद्दल घडवणे। वर्गात चोरी केली हे ऐकताच त्याच्या वडिलांनी त्याला त्याचे कान पिळले। कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे। श्याम छोट्या बहिणीचे बोलणे कानामागे टाकतो। कानावर घालणे, लक्षात आणून देणे। शिक्षकांनी उद्या टूरला जायचे हे विद्यार्थ्यांच्या कानावर घातले। केसाने गळा कापणे, घात करणे। त्याने गोड गोड बोलून केसाने गळा कापला। गळ्यापर्यंत बुडणे, कर्जबाजारी होणे। गरीब शेतकरी पैशाच्या अभावामुळे गळ्यापर्यंत बुडला। गळा काढणे, मोठ्याने रडणे। आईच्या अनुपस्थितीमध्ये लहान बाळाने गळा काढला। चेहरा खुलणे, आनंद होणे। अंगणात फुलपाखरांना बागडताना पाहून रियाचा चेहरा खुलला। चेहरा पडणे, लाज वाटणे। अभ्यास अपूर्ण असल्यामुळे त्याचा चेहरा पडला। जीव की प्राण असणे, खूप आवडणे। पाणीपुरी तर माझी जीव की प्राण आहे। डोके चालवणे, बुद्धी चालवणे। अचानक आलेल्या संकटात त्याने त्याचे डोके चालवले। डोक्यावर घेणे, स्तुती करणे। रियाने कर्तबगारीचे काम केल्यामुळे तिला सर्वांनी डोक्यावर घेतले। डोळा लागणे, झोप येणे। दिवसभराच्या धगधगीमुळे अचानक डोळा लागला। डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे। प्रांजली शिक्षकांनी दिलेल्या होमवर्ककडे डोळे झाक करते। तळपायाची आग मस्तकी जाणे, अतिशय संतापणे। शाळेत झालेल्या भांडणामुळे दोघांचीही तळपायाची आग मस्तकाला गेली। तोंडचे पाणी पळणे, अतिशय घाब। तोंडात बोट घालणे, आश्चर्यचकित होणे। निखिलच्या कर्तबगारीला पाहून सगळ्यांनी तोंडात बोटे घातली। दाट ओठ खाणे, चिडव्यक। बहिणीवरच्या रागामुळे रमेशने दात ओठ खाल्ले। दात प्राचीचा तोल गेल्यावर सर्वजण दात विचकत होते। दिलेले वाक्प्रचार।
पुन्हा भेट।